अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आगामी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने जामनेर शहरामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपीएटी मशीनीविषयी जनजागृती करण्यात येत आहे। मतदारांनी निर्भीडपणे निसंकोचपणे मतदान करावे यासाठी प्रात्यक्षिकासह जनजागृती करण्यात येत आहे। जामनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये शासनाच्या निवडणूक विभागाचे कर्मचारी हे जनजागृतीचे काम करत असून शहरातील नागरिक सुद्धा या कार्यक्रमात सहकार्य करत आहेत। येणारा जे निवडणूक आहे लोकसभा विधानसभेची, तर त्यावेळेस नवीन एक यंत्र आपल्याकडे त्याच्यामध्ये ऍड होणार आहे मतदानाच्या वेळेस। तर ते यंत्राचं नाव आहे व्हीव्हीपॅट म्हणून। तर हे व्हीव्हीपॅट आणि बॅलेट युनिट हे दोघं मतदार कक्षामध्ये राहणार आहे आणि आपण समजा एखादा श व्यक्तीला मतदान केलं तर त्याच व्यक्तीचं फोटोकॉपीचं इथं 7 सेकंदपर्यंत डिस्प्ले होणार आहे आणि आपण ज्या व्यक्तीला दिलेलं आहे त्याच व्यक्तीला आपलं मत गेलं की नाही हे आपण पाहून खात्री करू शकतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।